श्री गणेश आहे मा, श्री सरस्वती ब्रह्मा, श्री गुरु ब्रह्मा, इष्टदेवता आहे मा, कुलदेवता आहे मा, स्थानदेवता आहे मा, वास्तुदेवता आहे मा, ग्रामदेवता आहे मा, सर्व देवदेवता भ्रमा, मातृपित्र देवता भ्रमा, ओम नमो नारायणाय, ओम नम शिवाय, हर हर महादेव, ओम अवधूत चंतर, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यास पूर्ण जाऊ दे। कोल्हापूरची आई अंबा माता, कळवीर निवासिनी आई महालक्ष्मी, ओम नमो नारायणी, आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। चला पाहूया, आज गुरुवार 29 फेब्रुवारी 2024 दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य। आज महाकृष्ण पंचमी आहे, आज चित्रा नक्षत्र आहे आणि आजचा दिवस आहे शुभ दिवस आहे आणि श्री कृष्ण सरस्वती महाराज यांची जयंती आहे। सद्गुरु श्री कृष्ण सरस्वती महाराजांना विनम्र अभिवादन। आजचे शुभाशुभ मुहूर्त जाणून घ्यायचं आहे। सिद्धी वेळ आहे सकाळी 6:58 ते 8:26, दुपारी लाभदायी वेळ आहे 12:51 ते 2:19 आणि परत दुपारी 2:19 ते 3:57 ही अमृत वेळ आहे। दरम्यान राहूकाळ आहे ते 1:30 ते 3 पर्यंत, या राहूकाळात महत्त्वाची कामे करू नका। चला बघूया आज कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार आहे स्वतःचे वाहन सुख आणि राशी भविष्य चे महत्त्व। पहिली राश आहे मेष। आजचा तुमचा दिवस हा सौख्यप्राप्तीचा आहे। आज बरातील काही इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यात वेळ जाईल। घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना आज तुम्ही वेळ द्याल। दुसरे आहे वृषभ। आजच्या दिवशी आपल्या बुद्धिचातुर्याने आपला कार्यभाग साधाल, त्यात कुटुंबातील सदस्यांचे देखील सहकार्य मिळेल। कुटुंबियांच्या इच्छांचा आदर करून त्यांच्याशी सामंजस्याने वागा। तिसरे मिथुन रास। आजचा दिवस हा आपल्यासाठी अतिशय सुंदर, उत्साहपूर्ण असणार आहे। अपेक्षेपेक्षा जास्त काही आज प्राप्त होईल, त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होईल। चौथी राश आहे कर्क। आजचा दिवस हा काहीसा धाडसाचा, पराक्रमाचा असणार। सगळ्या गोष्टी आपल्या बळाजोगत्या घडतील। भावंडे, मित्रपरिवार यांच्यात तुमचं आणि त्यांचं सहकार्य प्राप्त होईल। पाचवी आहे सिंह रास। आजच्या दिवशी आपण घेत असलेल्या परिश्रमातून लाभ, यश, आनंदाची प्राप्ती करून घ्याल। त्याचबरोबर प्रतिष्ठा, यश, कीर्ती, नावलौकिकही तुम्हाला मिळेल। मित्रपरिवारासमवेत तुम्हाला तुमचा वेळ हा मजेत जाईल। सहावी कन्या रास आहे। आजचा दिवस हा मेहनत, परिश्रम, संघर्षाचा आहे। संघर्षातूनच यशाचा मार्ग आपल्याला प्राप्त होईल। आज काहीशी दबछाक, धावपळ संभवते। आज आपल्या कामावर लक्ष केंद्र करून तुमचे काम चोख करा। सातवे तुळरास आहे। आजच्या दिवशी कोणत्यावरही अतिविश्वास ठेवू नका। कोणत्याही प्रलोभनाला, अभिषाला बळी पडू नका। उदार उसनवारी टाळा। कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेणे टाळा आणि ओम नमो नारायणाय हा मंत्र जेव्हा जेव्हा वेळ मिळेल दिवसात तेव्हा जप करा। आठवी राश आहे वृश्चिक। आज इतर कोणावरही अवलंबून न राहता आपली कामे आपणच पूर्ण करा। काही अप्रिय व्यक्ती, प्रसंग याला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे संयम बाळगून खंबीरपणे वागा आणि मन सामर्थ्य प्रार्थना एकदा अभ्यासा। नववी आहे धनुरास। आजच्या दिवशी सुखाची, प्रेमाची, आनंदाची अनुभूती घ्याल। जोडीदाराला सुख खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल। जोडीदाराच्या आवडी निवडी छंद जोपण्यासाठी प्रयत्नशील राहाल। दहावी आहे मकर रास। आजच्या दिवशी काही अनपेक्षित प्रसंग सामोरे उभे राहतील। आरोग्याच्या काही तक्रारीही सतावतील, मात्र आपण लक्ष विचलित न होऊ देता आपल्या नित्य कामावर, नित्य कर्मावर लक्ष केंद्रित करा। अकरावी कुंभ रास आहे। आज आपले बळो इप्सित साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असाल। आज आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त कराल। आपल्या संततीवरही आज लक्ष द्या। आणि बारावी मीन रास आहे।
आज बऱ्याच गोष्टी आपल्या भराप्रमाणे घडतील, त्यामुळे आळंदीत व्हाल, आपल्या आळंदात इतरांना सहभागी करून घ्या, त्यामुळे आपला म्हणजे तुमचा जो आळंद आहे तो द्विगुणित होईल. माझ्याकडे दर गुरुवारी निःशुल्क योग शुल्क दरबार असतो, त्या ठिकाणी जन्मकुंडली, जन्मकुंडली नसेल जन्मतारीख किंवा हस्तरेषा किंवा सूर्योदय पाहून तुमच्या सर्व कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्व समस्यांचं निराकरण केलं जातं. तर त्याकरता समस्यामुक्त आनंदी जीवनाचा मार्ग घेण्याकरता दरबारात या आणि आनंदी जीवनाचा महामार्ग घेऊन जा. धन्यवाद. शुभम भवतु.